मित्रांनो, तुम्ही बघताय हा गणपती सूरतचा महाराजा आहे. मित्रांनो, सूरतच्या राज्याबद्दल सांगायचं झालं तर हा गणपती आहे ना कागदाच्या लगद्यापासून बनला आहे. दागिन्यांची म्हणजे हातामध्ये जो खडा असतो गणपतीच्या, त्या दागिन्यांचं काम देखील सुरू आहे. बाप्पाने कलाकार घडविला आणि कलाकाराने बाप्पा. नमस्कार मंडळी, मी निखिल मेरगल, आठवण दिली एक प्रवास या चॅनलमध्ये. मित्रांनो, तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, आज मी आलो आहे राजन झाड यांच्या वर्कशॉपला. मग मित्रांनो, ज्या गणपतींची डोळ्याची रेखणी करतात ती काका आपल्यासोबत आहेत आणि मी तुम्हाला दाखवतो. आता डोळ्याची रेखणी सुरू आहे गणपतीच्या. ठीक आहे, काय तेच राजन झाड. बघा, इकडे दागिन्यांची म्हणजे हातामध्ये जो खडा असतो गणपतीच्या, त्या दागिन्यांचं काम देखील सुरू आहे. बघा मित्रांनो, या कारखान्याची खासियत आहे, मुंबईमध्ये फक्त इथे म्हणजे राजन झाड यांच्या इथे मोठ्या कपाळ्याचे आणि मोठ्या कानाचे गणपती पाहायला मिळतात. आणि हे गणपती मुंबईमध्ये तसेच जगामध्ये जगप्रसिद्ध गणपती म्हणून या वर्कशॉपची आणि या मूर्तिकारांची ओळख आहे. मित्रांनो, सूरतच्या राज्याबद्दल सांगायचं झालं तर हा गणपती आहे ना कागदाच्या लगद्यापासून बनला आहे. कागदाच्या लगद्यापासून एवढा मोठा गणपती बनवला आहे. बघा, हा देखील गणपती आहे ना कागदाच्या लगद्यापासून बनला आहे. टोटल 5 गणपती या वर्कशॉपमध्ये आहे ना कागदाच्या लगद्यापासून बनवले. बघा, या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इथे फक्त पूर्ण रेडी झालेले गणपती दाखवेन आणि जे पण कमरेच्या वरचे तुम्हाला गणपती या व्हिडिओमध्ये मी दाखवेन. बघा, इकडे फिनिशिंगचं काम सुरू आहे. मामा बोलला मी नाही देणार. हे दादा आहे ना इकडे फिनिशिंग करतात म्हणजे कलर मारतात. फिनिशिंग वगैरे झाल्यानंतर बॉडी कलर असतो ना तो मारतात. बघा, कसे आय टीमध्ये बसलेत बापू. ही पोच देखील आहे ना ह्यावर्षी वेगळी आहे आणि नवीन आहे. दरवर्षी आपल्याला काहीतरी या वर्कशॉपमध्ये ना वेगवेगळं पाहायला मिळतं. बघा, त्यामध्ये ही एक गणपती बाप्पाची मूर्ती आहे. पहा, अजून एक आपल्याला पोचमध्ये गणपती बाप्पा पाहायला मिळतो. बघा, सगळ्या गणपतीमध्ये एकच साम्य, कान मोठे आणि कपाळ. बघा, कपाळ मोठं आहे. ही या वर्कशॉपची ओळख आहे आणि म्हणून हे गणपती मुंबईमध्ये तसेच जगामध्ये फेमस आहे. बघा, इकडे एक आहे, इकडे पण हा गणपती रेडी आहे. तुम्हाला हा गणपती पण कमरेच्या वरती लागतो. बघा, या गणपती ज्यांना छोड म्हणजे बाकी गणपतीपेक्षा वेगळी दिसते. बघा, या साईडला एक गणपती आहे. जवळजवळ ना या गणपतीचं फिनिशिंग वगैरे पूर्ण झालं आहे, कलर काम बाकी आहे.
सगळं सेम या साईडने गेलं होतं ते. बघा आतवरती आणि हे गणपती तुम्हाला कसे वाटतात नक्की सांगा. आणि जर ह्या वर्कशॉप तुम्हाला यायचं असेल तर जवळचं रेल्वे स्टेशन आहे चिंचपोकळी. राजन जाड या वर्कशॉपमधील जगप्रसिद्ध गणपती, या गणपतीबद्दल दादा काय बोलतील? ॲक्च्युली हे जे गणपतीचं जे वर्कशॉप आहे ना, हे जे आपली चिंचपोकळी स्टेशनच्या बरोबर वेस्टला आहे आणि हे म्हणजे त्या लोकांचे पूर्ण म्हणजे वर्षभराची तयारी वगैरे असते. तो वरती पण बघू शकतो त्यांना गणपतीला पाणी बिणी लागू नये त्यासाठी पहिल्यांदा त्यांना आपल्या मंडप बिंडप करावं लागतं. आता जे हे काका आहे ना, हे काका हे गणपतीला घडवतात म्हणजे जिवंतपणा आणतात, कारण का स्वतः रेखनी करतात हे डोळ्याचं वगैरे हे बघू शकतात, हे कलर वगैरे करतात. आणि इकडचे लोक जे आहेत ना, हे राजनसाडचं एक खासियत मध्ये हे डाऊन टू अर्थ कधी पण बघशील तर शांत माणूस असतो एकदम. आणि त्याच्या मूर्त्याच्या खासियतमध्ये त्यांची बघ प्रत्येक मूर्ती बघू शकाल ना, त्याचे कान मोठे असतात, कान आणि कपाट. हे जे काय माहिती आहे, आफ्रिकन हत्ती असतं म्हणजे आफ्रिकन हस्ती त्यांची कन्सेप्ट आहे वगैरे. मी त्यांच्याशी पण एकदा बोललो होतो, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की हे त्यांच्या डोक्यामध्ये कसं आलं. तर त्यांनी ते समथिंग असं, कारण का जेव्हा ज्या स्टोरीमध्ये सांगितलं आहे गणपती बाप्पाची कशी झाली, तर ते हत्तीची हे लावले ना, ते हत्तीची सोंड किंवा फेस वगैरे लावलं आहे. मग त्यांनी तरी तो कन्सेप्ट आला की आपण अशा पद्धतीने काहीतरी युनिक बनवायचं. आणि त्यांच्या गणपतीची जे इव्हन ठेवण आहे ना, इथली ठेवण तुम्ही बघू शकता, इथे बघू शकता कपाळ देतात, रंगवतात वगैरे. हा गणपती कपाळ समथिंग डिफरंट आहे, कुठंच तुम्हाला मिळणार नाही. मोठे कान आणि डोळे एकदम छोटे, हे युनिक पॅटर्न आहे त्यांचं, युनिक पॅटर्न. आणि खूप भारी असतात त्यांचे गणपती. मी बोलतो ना, जगामध्ये फेमस हे आर्टिस्ट आहेत खरं म्हटलं तर, खूप चांगले आर्टिस्ट आहेत. आता त्यांचा मुलगा सांभाळतो, मुलगा म्हणजे, आणि ते पण असतात. आणि हे असे त्यांचे हे सगळे असतात कलरकाम वगैरे करायला. आणि बऱ्यापैकी मोठा आहे ते, इथे पण आहे त्या साईडला पण आहेत. मस्त असतात ते लोकं आणि खूप चांगलंही असतात, त्यांचे कलरकाम भारी असतं, त्यांचे गणपती पण भारी असतात, मोठे मोठे गणपती असतात. आणि प्रत्येक जेव्हा ह्या गणपतीच्या मागे प्रभाव येईल ना, तेव्हा गणपती एवढा भारी होतो ना खूप. जेव्हा कधी रेडी होईल करायचे आपल्याला, तुम्हाला जर टाईम मिळाला तर नंतर पण तुम्ही येऊ शकता. प्रॉपर जेव्हा गणपती रेडी होईल तेव्हा तुम्ही कसा दिसतो ना, खूप भारी दिसतो गणपती. आणि खूप मस्त आहे यांचा वर्कशॉप आणि खूप चांगले गणपती असतात. राजन झाडे नाव लक्षात ठेवा, कुठे पण सर्च करा तुम्हाला कळेल. चला थँक्यू काका. तुमचं नाव काका? ज्ञानदेव. हे काका बघताय ना, ते ह्या गणपतींचे ना डोळ्याची रेखणी करतात. डोळ्यामध्ये गणपतीमध्ये जिवंतपणा नाही राहतात, डोळ्याची रेखणी. आता बघा जेव्हा डोळ्याची रेखणी, पूर्ण गणपतीची रेखणीचं काम सुरू आहे. काय नाव दादा तुझं? माझं दादा नाव अमन. या वर्कशॉपला भेट देण्याचं कारण? इथे आमची मूर्ती बनते. काय मंडळ तुमचं? बादशा मित्र मंडळ. बादशा मित्र मंडळ, कुठचं मंडळ आहे? आपलं वरली डेअरी. वरली डेअरी. आणि किती तारखेला आगमन असणार आहे? आपलं 1 सप्टेंबरला आगमन असणार. 1 सप्टेंबर वरली बादशा फूल मोठं आगमन असतं आपलं. अच्छा. आणि 1 सप्टेंबरला यांच्या मंडळाचं आगमन आहे. आपण शक्य असेल तर यांचं मंडळ देखील दाखवूया. या वर्कशॉपबद्दल काय सांगाल? तुम्हाला कसे वाटतात? मस्त, खूप मस्त. आम्ही त्या टायमाला इथूनच मूर्ती चॉईस करतो. आम्ही म्हणजे सगळे आम्ही लहान मुलंच आहे, म्हणजे आमच्या फक्त मोठे मुलं आम्हाला सपोर्ट करतात. सगळे लहान मुलं आम्ही इथंच याच गणपती वर्कशॉपमधून शॉप हे करतो मूर्ती चॉईस. आणि हे वर्कशॉप म्हणजे खूप मस्त आहे. या वर्कशॉप तर वेगळे पण आहे.